हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वर संवाद स्टुडिओज क्रिएटिव्ह स्पार्क सिरीज. माझं नाव आहे सुस्मित लिमय आणि मी पण तुमच्यासारखाच एक कंपोजर आणि म्युझिक प्रोड्युसर आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण काही इन्सर्ट इफेक्ट्स कसे अप्लाय करायचे हे बघितलं होतं. तर या एपिसोडमध्ये आपण इफेक्ट्स प्रोसेसिंगची अजून एक पद्धत एक्सप्लोअर करू, ज्याला म्हणतात ऑक्झिलरी इफेक्ट्स. सो लेट्स ओपन आवर लॉजिक प्रोजेक्ट. तर या प्रोजेक्टमध्ये मी दोन ऑडिओ ट्रॅक्स लोड केलेत. पहिल्या ट्रॅकवर ती सेम फ्लूट फ्रेज आहे जी आपण मागच्या एपिसोडमध्ये ऐकली होती, पण खालच्या ट्रॅकमध्ये त्याला अकंपनी करणारा एक पियानो ट्रॅक आहे. ते दोन्ही आपण ऐकून बघूया. तर या प्रोजेक्टवर आपण काही ऑक्झिलरी इफेक्ट्स लावायचा प्रयत्न करूया. तर ऑक्झिलरी इफेक्ट्सचा अर्थ हा आहे की आपण वन ऑर मोर इफेक्ट्स अक्रॉस अ नंबर ऑफ ट्रॅक्स शेअर करू शकतो, पण ते शेअर करत असतानाही इंडिव्हिज्युअल ट्रॅक्सला आपल्याला किती अमाऊंट ऑफ इफेक्ट हवा आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण काय करूया की आपल्या कम्प्युटर कीबोर्डवर एक्स दाबून आपला मिक्सर उघडूया आणि इथे आपल्याला दिसत आहे की दोन्ही ट्रॅक्स आपल्याला साईड बाय साईड आपल्याला बघायला मिळत आहेत, फ्लूट आणि पियानो. आणि आत्ता आपण फ्लूट ट्रॅकवर आहोत. तर इथे आपण बघितलं, समजा या ऑडिओ इफेक्ट्सच्या खाली एक हा जो एरिया आहे इथे लेबल आहे सेंड्स म्हणून, तर याला सेंड इफेक्ट्स असं म्हणतात. तर इथे समजा मी क्लिक केलं आणि इथे खाली आपण बघू शकतो की काही म्हणजे बरेच नंबर ऑफ बसेस आपल्याला अवेलेबल आहेत. तर आपल्याला हा पहिलाच एमटी बस आपल्याला अवेलेबल आहे, तर तो बस वन मी सिलेक्ट करतो. आणि तो सिलेक्ट केल्याबरोबर इथे आपल्या मिक्सरमध्ये अजून एक ऑक्झिलरी सेंड चॅनेल एक क्रिएट होतो. तर आणि जो ऑक्झिलरी चॅनेल जो इथे क्रिएट झाला आहे तो या आपल्या फ्लूट ट्रॅकवर बस वन असा तो रूटेड आहे. आणि आता मला सपोज या चॅनेलवर तो सेम क्रोमावर रिव्हर्ब लावायचा असेल, तर मग मी काय करेन की या जो हा जो ऑक्झिलरी चॅनेल आहे याला मी नाव पण देऊ शकतो की रिव्हर्ब म्हणून. तर हा जो ऑक्झिलरी चॅनेल आहे, तर इथे वरती या ऑक्झिलरी चॅनेलच्या इथे ही वरती जी ऑडिओ इफेक्ट्सचा जो स्लॉट आहे तिथे मी आता क्रोमावर्ब माझं रिव्हर्ब प्लगइन इन्सर्ट करीन, ते ॲक्च्युअल ऑडिओ ट्रॅकला इन्सर्ट करण्याच्या ऐवजी. तो आता परत हे आपलं क्रोमावर्बचं हे इंटरफेस आहे आणि आता मी डिले टाईम थोडासा वाढवतो, म्हणजे आपल्याला जरा जास्ती प्रॉमिनंटली आपल्याला ऐकू येईल. आणि आता हे बस इन्सर्ट केल्यामुळे काय झालं आहे की या फ्लूट ट्रॅकवर जर आपण बघितलं की इथे हा एक छोटासा डायल आपल्याला मिळाला आहे की ज्याने आपण ते अमाऊंट ऑफ रिव्हर्ब कंट्रोल करू शकतो. तर आता हा ट्रॅक सोलो करून आपण ऐकूया. तर आत्ता मी हे अगदी पूर्ण खालपर्यंत म्हणजे ऑफ ठेवलं आहे. तर आता या रिजनला मी आधीसारखं लूप करतो आणि जसं जसं ते प्ले होतं मी हा डायल फिरवतो आणि आपण ऐकून बघूया त्याचा इफेक्ट काय होतो ते. तर आपण ऐकलं की जसं जसं आपण तो डायल वरती करत जातो तसं तसं ते अमाऊंट ऑफ रिव्हर्ब वाढत जातं. तर हे असं बस यूज करून आपण आपल्या ट्रॅक्सवर आपल्याला किती अमाऊंट ऑफ रिव्हर्ब किंवा डिले किंवा कुठलाही इफेक्ट हवा असेल ते आपण या डायलच्या थ्रू कंट्रोल करू शकतो. आणि आता सपोज मला या पियानो ट्रॅकवर पण जर समजा सेम इफेक्ट हवा असेल
तर या पियानो ट्रॅकवर मला सेपरेटली तो इफेक्ट लावायची गरज नाही. तर मी काय करू शकतो की आता हा पियानो ट्रॅक सिलेक्टेड आहे, तर इथे परत ह्या सेंड्समध्ये क्लिक केलं तर हे बसमध्ये आपला बस वन रिव्हर्बवर असाइंड आहेच, तर तो सेम बस या पियानोच्या ट्रॅकवर पण आपण असाईन करू शकतो. आणि आता परत पियानो ट्रॅक ऐकून बघूया आपण. आता हे पूर्णपणे खाली म्हणजे ऑफ आहे रिव्हर्ब, तर मी हळूहळू ते वाढवत जातो प्ले करताना. असं या प्रकारे आपण तो सेम इफेक्ट म्हणजे सेम क्रोमावर्बचा रिव्हर्ब प्लगिन दोन्ही साऊंड्सला आपण शेअर करू शकलो. पण याचा अर्थ हा नाही की आपण इंडिव्हिज्युअल ट्रॅकला कुठला वेगळा इफेक्ट लावू नाही शकत, आपण बिलकुल लावू शकतो. आता सपोज मला वाटत असेल की मला या पियानोवर सपोज डिले पण लावायचा आहे, तर मी ते पण करू शकतो. तर मी काय करतो की हा जो पियानो ट्रॅक सिलेक्टेड आहे, इथे हे सेंड्सच्या या बस वनच्या खाली अजून एक आपल्याला स्लॉट दिसतो आहे एमटी, तर इथे परत मी क्लिक करतो आणि परत बसची लिस्ट आपल्याला उघडते आणि परत याच्या खालती जो एमटी बस आपल्याला अवेलेबल आहे तो मी सिलेक्ट करतो. त्यांनी परत अजून एक हा ऑक्स टू नावाचा हा अजून एक ऑक्झिलरी चॅनेल उघडला आहे. तर आता या चॅनेलवर सपोज मी मला डिले इन्सर्ट करायचं आहे, तर आता पहिले मी याला डबल क्लिक करून याला नाव देऊ शकतो डिले. आणि आता या ट्रॅकवर याच्या ऑडिओ इफेक्ट्सच्या इन्सर्ट स्लॉटमध्ये मी एक डिले इन्सर्ट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हा डिले समजा टेप डिले उघडला आणि सपोज मागच्या वेळेसारखंच मी सपोज एथ नोट डॉटेड चं सेटिंग याच्यावर टाकलं की आता आपण बघूया. आता आपण बघू शकतो की या पियानो ट्रॅकवर दोन बसेस असाइंड आहेत. तर एक मिनटासाठी मी हे रिव्हर्ब कम्प्लिटली ऑफ करतो आणि आपण प्ले करत असताना डिले वाढवून बघूया याचा. तर असं आपण ह्या डिलेचा बस पण हे डायल यूज करून अमाऊंट कंट्रोल करू शकतो की आपल्याला किती म्हणजे जास्ती डिले हवा असेल तर आपण हे जास्ती करू शकतो किंवा आपल्याला डिले कमी हवा असेल तर कमी करू शकतो. आणि आत्ता आपण या ट्रॅकवर रिव्हर्ब कम्प्लिटली ऑफ केला होता, तर आपल्याला दोन्ही इफेक्ट्स हवे असतील तर तेही करू शकतो. म्हणजे आपण आता हे चालू ठेवून म्हणजे मी डिले सपोज -5 ठेवतो आणि मला रिव्हर्ब परत हवा असेल तर मी ते पण ऑन करू शकतो. असं या प्रकारे आपण चूज पण करू शकतो की आता सपोज मला वाटत असेल की म्हणजे आपण आता बघितलं की मला फक्त पियानोलाच सपोज म्हणजे मला पियानोलाच फक्त दोन इफेक्ट्स द्यायचे आहेत म्हणजे रिव्हर्ब पण आणि डिले पण, तर तसं पण आपण इंडिव्हिज्युअली इफेक्ट्स आपले सेट करू शकतो म्हणजे ट्रॅक बाय ट्रॅक बेसिसवर. अँड सपोज मला वाटत असेल की मला या पियानोवर रिव्हर्ब नको आहे, मला फक्त डिले हवा आहे, तर मी हे रिव्हर्ब जे आहे हा जो बस आहे
तो ऑफही करू शकतो, म्हणजे हे असं व्हॉल्यूम म्हणजे हा डायल खाली करण्याच्या ऐवजी सपोज कुठल्याही व्हॅल्यूवर असेल तरी मी याला इथे हे जे ऑन ऑफचं बटन आहे ह्याच्यावर क्लिक करून हे डिसेबल पण करू शकतो, म्हणजे आता आपल्याला फक्त याचा डिले ऐकू येतो. आणि आता आपण हे दोन्ही ट्रॅक्स ऐकू शकतो, म्हणजे आता आपल्याला इंडिव्हिज्युअल ट्रॅक बेसिसवर पण आपल्याला आपण ठरवू शकतो की आपल्याला किती अमाऊंट ऑफ रिवर्ब पाहिजे किंवा नाही. म्हणजे आता सपोज मी हा डिलेचा ट्रॅक बंद केला आणि हा रिवर्बचा चालू केला, तर मी डिसाईड करू शकतो की मला फ्लूटवर किती रिवर्ब हवा आहे आणि पियानोवर किती रिवर्ब हवा आहे. म्हणजे मला आता सपोज मला आता मी हे डिसाईड करू शकतो की मला फ्लूटवर जरा, कारण ते लीड इन्स्ट्रुमेंट आहे तर मला तेवढं ते ॲम्बियंट नको आहे, मला ती मेलोडी क्लिअरली ऐकू यायला हवी आहे, तर मी याचा रिवर्ब जरा कमी ठेवला आहे. आणि म्हणजे याचा रिवर्ब जरा 15 आहे, -15 आहे. आणि पियानो मला थोडासा जास्ती ॲम्बियंट हवा आहे, तर त्यामुळे मी याचा थोडासा जास्ती म्हणजे 20 ठेवला आहे. तर डिपेंडिंग अपॉन आपली अरेंजमेंट कशी आहे, आपण वेगवेगळ्या ट्रॅक्स वर आपले वेगवेगळे अमाऊंट ऑफ रिवर्ब्स अँड डिलेज अशा या बस किंवा ऑक्झिलरी चॅनेल्स यूज करून कंट्रोल करू शकतो. तर या एपिसोडमध्ये आपण आपल्या ट्रॅक्सवर ऑक्झिलरी इफेक्ट्स कसे लावायचे हे बघितलं, आणि आपण बघितलं की इंडिव्हिज्युअल ट्रॅक बाय ट्रॅक बेसिसवर आपण अमाऊंट ऑफ इफेक्ट्स किती फ्लेक्झिबिलिटीनी कंट्रोल करू शकतो. ते तुम्ही पण तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये इन्सर्ट आणि ऑक्झिलरी इफेक्ट्सचा वापर करून बघा, आणि तुम्हाला एक्सपेरिमेंटेशनसाठी भरपूर स्कोप आहे. सो प्लीज ट्राय इट आउट. तर हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू स्वर संवाद स्टुडिओज यूट्यूब चॅनल, आणि प्लीज नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील. तुमच्या रिॲक्शन्स आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये वाचायला नक्की आवडतील. लॉजिक प्रो एक्स आणि इन जनरल म्युझिक प्रोडक्शनबद्दल असं बरंच कंटेंट जर तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर प्लीज स्टे प्लग्ड इन. तुमच्यातला क्रिएटिव्ह स्पार्क इग्नाइट करा आणि तुम्हाला जे आवडतं ते म्युझिक बनवत राहा. अंटिल नेक्स्ट टाईम टेक केअर, बाय.